आता बघा स्क्रू थ्रेडचे आकार, यानंतर आपण बघूया स्क्रू थ्रेडचे आकार। जो कोण असतो आपण 55 अंश असतो त्याचा पण कोण किती असतो
55 अंशाचा याचा जो कोन असतो त्याचप्रमाणे बीएस रेट पिच फायनल असतो म्हणजे बीएसएफ रेट टीपीआय हा बीएसडब्ल्यू रेट पेक्षा ज्यादा असतो याचा जो टीपीआय असतो हा बीएसडब्ल्यू करता काय असतो थोडा जास्त असतो बीएसडब्ल्यू थ्रेडला बीएसएफ मध्ये थ्रेडची संख्या ज्यादा असल्याने त्या थ्रेडची जोडणी मजबूत नसते त्यामुळे ज्या ठिकाणी व्हायब्रेशन ज्यादा असते तेथे बीएस थ्रेडचा उपयोग केला जातो बघा ज्या ठिकाणी जर व्हायब्रेशन ज्यादा असेल त्या ठिकाणी बीएसडब्ल्यू बीएसएफ थ्रेडचा उपयोग केला जातो ठीक आहे जास्त जर व्हायब्रेशन असेल ज्या ठिकाणी जर जास्त एखादी मशीन जास्त व्हायब्रेशन करत असेल त्या ठिकाणी बीएसएफचा उपयोग केला जातो बीएसएफ थ्रेडचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो आणि जर एखादी मशीन जर व्हायब्रेशन मारत नसेल तर त्या ठिकाणी आपण बीएसडब्ल्यू या थ्रेडचा उपयोग केला जातो पण जर व्हायब्रेशन मारत असेल तर त्या ठिकाणी आपण बीएसएफ या थ्रेडचा उपयोग केला जातो या थ्रेडचे निर्देशन करताना थ्रेडच्या एज मध्ये व्यास देऊन त्यापुढे थ्रेड मालिकेला संक्षेप देतात तर चला आता यानंतर आपण तीन नंबरचा बघू ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड्स बघा फाईन होता ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड बघितला याच्यानंतर आहे आपला नंबर तीनचा ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड्स अगोदर फाईन बघितला पण आता हा आहे पाईप तर पहा ब्रिटिश पद्धती थ्रेड आहे याचा जो कोन असतो याचा कोन पण किती आहे 55 आहे याचा पण कोन 55 अंश कोन असतो बीएसएफ थ्रेडचा उपयोग पाईप ऑफ पाईप फिटिंग यासाठी होतो तर मेन म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेडचा उपयोग जे पाईप वरती जे फिटिंग केलेले जातात यासाठी कशाचा उपयोग केला जातो ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड याचा उपयोग केला जातो पाईप थ्रेडला व्यासाला 3-4 प्रति फूट लांबीत बनवलेला असतात त्यामुळे जोडणीमधून लिकेज टाळले जाते बघा 3-4 प्रति फूट लांबी बनवले असतात किती 3-4 मध्ये हे लांबी बनवले जाते म्हणजे जेणेकरून जे आपला पाईप वगैरे असतात त्या ज्यावेळेस आपण समजा दोन बघा दोन एखाद्या ठिकाणी आपण काय केलं आहे थ्रेड फिटिंग केलेले असेल त्या ठिकाणी याला 3-4 प्रति फीट काय हे केलेलं असत लांबी बनवली असेल त्यामुळे लिकेज होण्याची शक्यता नसते पण आता नंबर 1-4 नंबर ब्रिटिश असोसिएशन थ्रेड इथे ब्रिटिश असोसिएशन पा ब्रिटिश असोसिएशन थ्रेड्स ब्रिटिश असोसिएशन बीएएफ थ्रेडला एकूण 37.1 थ्रेड असतात याचा जो कोन असतो तर पा अगोदर 55 असतो याचा किती आहे 47.2 याचा जो कोन आहे हा कोन किती आहे याचा जो कोन आहे तो 47.2 हा याचा कोन आहे हे थ्रेड्स एकदम बारीक असतात ठीक आहे याचे जे थ्रेड असतात याचे जे थ्रेड आहे बघा याचे जे थ्रेड आहे ते एकदम कसे असतात बारीक असतात पाय याचे जे थ्रेड असतात ते एकदम कसे असतात बारीक साईजचे असतात त्याचप्रमाणे बी ए थ्रेड 0 नंबर पासून ते 25 नंबर पर्यंत मिळतात पहा याचे जे थ्रेड आहे बी ए थ्रेड याचे याचे जे बी ए थ्रेड आहे ठीक आहे ते एक पासून ते 25 नंबर पर्यंत मिळतात पहा आता याचे जे किती बी ए 0 पासून ते 25 नंबर पर्यंत मिळतात त्याचप्रमाणे बी ए थ्रेडचा व्यास असतो हा 1-4 किंवा 6 मिमी पर्यंत असतो याचा जो व्यास असतो याचा जो व्यास आहे हा जो व्यास आहे हा किती असतो आहे 1-4 म्हणजे 6 मिमी पर्यंत याचा काय असतोय व्यास याचा जो व्यास जर म्हटला गेला तर 1-4 म्हणजे 25 मिमी पर्यंत याचा काय असतोय व्यास असतोय
बीए ग्रेड चा आकार सर्वात लहान असतो, जो बीए ग्रेड आहे आपला त्याचा जो व्यास असतो तो सर्वात लहान व्यास जर म्हटला गेला तर बीए ग्रेडचा व्यास असतो। साहित्य स्कूलवर हे ग्रेड पाडलेले असतात, उदाहरणार्थ घड्याळे, विद्युत उपकरणे। बघा या स्कूलचा या स्कूलवर हे ग्रेड पाडलेले असतात, जसे घड्याळे असतील, जसे की विद्युत उपकरणे, रेडिओ, टीव्ही, कॅमेरा, यामध्ये कसे लहान लहान असतात स्क्रू, या ठिकाणी याचा उपयोग केला जातो। आता पाच नंबर आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन। त्याच्यानंतर इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन। डिस्क्रिप्शन करताना पीच दिलेला पाहिजे। बघा आय एस ओ मॅट्रिक
फाइन थ्रेड का पिच कोण थोड़ा पेक्षा कमी असतो येतात येते जे थ्रेड असतात ते कोर पेक्षा कसे असतात थोडे कमी असतात ठीक आहे आयसोमेट्रिक कोर्स आहे ना तर याचा कोर पेक्षा फाइन जे आहे हे असतात ते एकदम कमी असतात म्हणजे थ्रेडची संख्या ज्यादा असते पण जरा जे थ्रेड असतात ते त्या पार्ट थोडे ज्यादा असतात त्यामुळे या थ्रेडची जुळणी मजबूत असते म्हणून फाइन थ्रेडचा उपयोग व्हायब्रेशन असलेल्या ठिकाणी थ्रेडला भाजण्यासाठी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काय व्हायब्रेशन केलं जाते त्या ठिकाणी सुद्धा याचा उपयोग केला जातो पहा यानंतर आहे सहा नंबर इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन इच थ्रेड इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन इंच थ्रेड हे मॅट्रिक होतं तिथं फक्त इंच थ्रेड पा यूएनसी हा अर्थ युनिफाइड नॅशनल कोर्स आणि यूएनएफ याचा अर्थ युनिफाइड नॅशनल फाइल होय तर पा याला यूएनसी आणि यूएनएफ याचा अर्थ युनिफाइड नॅशनल फाइल होय पा हे थ्रेड अमेरिकन नॅशनल थ्रेड बरोबर विनामाने असलेला स्टँडर्ड म्हणून ओळखला जातो कोर्स थ्रेड हे सर्वसाधारण फास्टिंगसाठी व थ्रेड्स व्हायब्रेशन असताना ठिकाणी वापरतात बघा ज्या ठिकाणी व्हायब्रेशन असते त्या ठिकाणी या थ्रेडचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे युनिफाइड थ्रेडचा प्रोफाइल आयसोमेट्रिक थ्रेड प्रमाणे असते युनिफाइड थ्रेडचा जो कोण असतो याचा जो कोण असतो हा किती असतो 60 अंश असतो बघा यानंतर आहे सात नंबर अमेरिकन नॅशनल थ्रेड पाच आहे यानंतर आहे अमेरिकन पा अमेरिकन फ्लॅट थ्रेड पाच आपलं सात नंबर चालू आहे अमेरिकन नॅशनल थ्रेड पाहता यांना सोलर थ्रेड्स असेही म्हटले जाते अमेरिका येथे थ्रेडचा उपयोग आणले जातो सेलर थ्रेडला कोण 60 अंश असतो तर अमेरिकन नॅशनल थ्रेडचा हा जर कोण विचारला आपल्याला किती असतो याचा कोण 60 अंशाचा असतो त्याचप्रमाणे रूट दोन्ही फ्लॅट बनवले असतात हे थ्रेड कोर्स पीच व फाईन पीच असलेले मिळतात कोर्स पीच थ्रेड सर्वसाधारण फास्टिंगसाठी उपयोगात आणतात तर फाईन पीच थ्रेड ज्यादा व्हायब्रेशन असलेल्या ठिकाणी याचा सुद्धा ज्या ठिकाणी जसं व्हायब्रेशन असेल त्या ठिकाणी सुद्धा अमेरिकन नॅशनल थ्रेडचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो बघा आता आपण शेवटचा प्रकारचा नंबर 8 त्यामधला शेवटचा प्रकार पाहता नंबर 8 बी आय एस बी आय एस मॅट्रिक थ्रेड पा बी आय एस मॅट्रिक थ्रेड पाहता हे थ्रेड बी आय एस ने विकसित केले आहे म्हणजे बघा जे बी आय एस जे थ्रेड आहे ते काय बी आय एस ने विकसित केलेले आहे हे थ्रेड चा अँगल बी 60 अंशाचा असतो याचा पण अँगल किती असतो 60 अंशाचा जसे की जसे की किती असते 60 अंशामध्ये ठीक आहे तर पहा आता पहा इथे थ्रेडचा अँगल किती असतो 60 अंशाचा असतो किती
60 अंश। त्याचप्रमाणे थ्रेडची खोली ही थ्रेडचा केस प्लॉट असून रूट गोलाई बघा याची जी गोलाई असते ही कशी असते याची रूट रूट असते गोलाई हे 0.25 पासून ते 300 मिमी व्यासापर्यंत मिळतात। हे किती 0.25 मिमी ते बघा 0.25 मिमी ते 300 मिमी पर्यंत मिळतात। किती 0.25 ते 300 मिलीमीटर पर्यंत हे काय होतात आपल्याला मिळतात। हे थ्रेड इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन वर आधारित आहे। तर बघा हे जे का थ्रेड आहे ते काय स्टँडर्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यावर हे काय आधारित आहे। तर बघा आता आपण जे पुढचे जे आहे आपलं स्क्वेअर थ्रेड ते आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत।